वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे माहेश्वरी सभागृहात भारतीय जनता पार्टीद्वारे भोई समाज मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. प्रामुख्याने उपस्थित असलेले खासदार रामदास तडस यांनी भोई समाजातील मच्छीमारांच्या विकासावर भर देण्याचे आश्वासन दिले. तसेच आयोजक आर्वी विधानसभा क्षेत्र माजी आमदार दादाराव केचे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थित भोई समाज मानव भगिनी आणि मित्रांनो, अनेक अनेक वर्षानंतर पहिल्यांदा कुठतरी भोई समाजावर होणारे अन्याय अत्याचार याचं निराकरण आणि विविध ज्या योजना आहेत या योजनेची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवावी या महत्वाच्या उद्देशानं या ठिकाणी भोई समाज एकत्रित येऊन विविध योजनेची माहिती त्यांना माहिती व्हावी, ज्यातून आमच्या जीवनामध्ये नवीन पर्वाला सुरुवात होईल. एकंदरीत 1989 अगोदरच्या योजना तेव्हापासून असलेले नाण्यांचं सूत असो, त्याचे भाव असो, जे जाळं आहे ज्याचा तुमचा. यावेळी मेळाव्याकरता उद्घाटक म्हणून खासदार रामदास तडस, कार्यक्रमाचे अध्यक्ष विधान परिषद आमदार रामदास आंबटकर, तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून पूर्व विदर्भ संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्र कोठेकर, प्रकाश लोणारे, माजी राष्ट्रीय अध्यक्ष मच्छीमार सहसंघ कमलेश मारबते, वर्धा जिल्हा अध्यक्ष मच्छीमार सहसंघ रवी सातदिवे, संयोजक वर्धा जिल्हा मच्छीमार सेल विलास बावणे, संयोजक वर्धा जिल्हा मच्छीमार सेल प्रशांत सव्वालाखे, नगराध्यक्ष नगर परिषद आर्वी कांचन नांदूरकर, उपाध्यक्ष जिल्हा परिषद वर्धा नीता गजाम, सभापती समाज कल्याण जिल्हा परिषद वर्धा शीला पवार, नीता होले सभापती पंचायत समिती आष्टी, मंगेश खवशी सभापती पंचायत समिती कारंजा आदी जण उपस्थित होते. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी रितेश अढाऊ, आर्वी, वर्धा.